ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. महिपती एक कुख्यात गुंड असून लोकांना मारणं, धमकावणं, त्यांची फसवणूक करणं हे सर्व काही प्रकरण अखेर आता चैतन्यच्या समोर येणार आहे आणि त्याचवेळी चैतन्याचे झटक्यात डोळे उघडणार आहे. आतापर्यंत अर्जुनने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टींवरती विश्वास न ठेवणारा चैतन्य जेव्हा प्रतापची भेट घेतो त्याचवेळी महिपतीबाबतचा खूप मोठा खुलासा प्रतापच्या तोंडून ऐकता क्षणी चैतन्याचा विश्वास बसतो. महिपतीने 200 कोटींचं फायनान्स करून आपली किती मोठी फसवणूक केल्याचं जेव्हा प्रतापच्या लक्षात येतं त्याचवेळी सायली जे सांगत होती त्यावरती विश्वास बसत प्रतापला आणि सुभेदार फॅमिलीला सुद्धा खूप मोठा पश्चाताप होणार असतो. आणि हे सर्व काही सत्य बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरणार असते ती सायली. सायलीमुळेच प्रताप आणि साक्षीचा खूप मोठा डाव चैतन्य आणि प्रतापच्या समोर येणार असतो. तर चैतन्य प्रतापचे डोळे तरी उघडलेले असतात परंतु त्याचसोबत पूर्णाचीला सुद्धा आता मोठा पश्चाताप होत असतो. इतके दिवस आपण सायली जीव तोडून आपल्याला सर्व काही सांगत होती परंतु तिच्यावरती विश्वास न ठेवता बाहेर येईल त्या कुख्यात गुंडाच्या बोलण्यावरती आपण विश्वास ठेवला. हीच गोष्ट पूर्णाचीला खूप मनस्ताप देते. तर सायलीला आता कोणता पुरावा भेटणार आणि त्यानंतर महिपत साक्षी यांनी आपली मोठी फसवणूक केल्याचं प्रताप आणि चैतन्याच्या लक्षात येऊन त्यांचे डोळे कसे उघडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सायलीने जेलमध्येच खूप मोठा धमाका केलेला असतो आणि महिपतीने फायनान्स केलेली तीच ऑर्डर असल्याचं जेव्हा प्रताप सांगतो त्याचवेळी रागाने तापलेला अर्जुन डायरेक्ट महिपतीच्या घरी जातो आणि महिपतीची कॉलर पकडून त्याला जाब विचारत म्हणायला लागतो की हे सर्व प्रकरणामध्ये माझ्या डॅडला तूच अडकवलंस ना, हे नार्कोटिक्स प्लॅन तूच केलं होतंस. तर घाबरलेली साक्षी लगेचच चैतन्यला हाक मारून बोलावून घेते आणि साक्षी आणि चैतन्य दोघे आता अर्जुनला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. तर महिपती म्हणत असतो की मी प्रतापरावांना स्वतः 200 कोटींचा फायनान्स केला आहे आणि जर मला असंच वागायचं असेल, त्यांची फसवणूक करून त्यांना अडकवायचं असेल, तर त्या प्रकरणामध्ये माझे 200 कोटीसुद्धा अडकणार आहेत ना. तर चैतन्य अर्जुनची समजूत घालत म्हणायला लागतो की अरे चैत्य अर्जुन, तुला माहिती आहे का, अण्णा, मी, साक्षी आम्ही सर्वजण मिळून रविराज सरांकडे गेलो होतो आणि आमच्यापेक्षाही जास्त अण्णांना महिपती काकांनाच प्रताप काकांना सोडवण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहे. त्यांना सोडवण्यासाठी हवे ते करण्याची त्यांची तयारी आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुझ्या लोकांबद्दल बोलतो आहेस ना चैतन्य, त्या लोकांचे खरे मुखवटे अजून तुला माहितीच नाहीत. आणि महिपती शिक्रेला म्हणतो की मी तुला आता जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. या प्रकरणामध्ये माझ्या डॅडला किंवा माझ्या फॅमिलीला काही जरी झालं तर सुखाने जगू तर देणं लांबच राहिलं, तुला साधा श्वाससुद्धा घेण्याची फुरसत मिळू देणार नाही, इतके बेकार हाल करून ठेवेन. तेव्हा अर्जुनला कसंबसं तरी चैतन्य सोडवतो आणि त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अर्जुन आता तेथून निघून गेल्यानंतर इकडे महिपती आणि साक्षी दोघेही एकमेकांशी बोलत असतात. तर साक्षी म्हणत असते, अण्णा, मला असं वाटतं की तुम्ही हे प्रकरण वाढवून खूप मोठी चूक केली आहेत. तो अर्जुन किती भडकला आहे हे तुम्हाला कळतं आहे का? तेव्हा महिपती हसत साक्षीला म्हणायला लागतो की काय आहे, माझी एक वेगळीच प्लॅनिंग आहे आणि ती आत्ता तरी तुझ्या लक्षात येणार नाही. तर साक्षी म्हणत असते, नक्की तुम्हाला काय करायचं आहे ते तरी सांगा, कारण पुढे काही जर वाढवून बसलं तरी मलासुद्धा त्याची माहिती असायला हवी. पुढे काय करायचं आणि त्या प्रकरणातून बाहेर कसं पडायचं हे तरी मला समजेल. तर महिपती सांगत असतो की 200 कोटींचं फायनान्स करून मी त्या प्रतापची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्याला मदत तर केली आहे, परंतु माझा डाव वेगळाच होता, कारण तुला जे सुभेदारांचं घर तुझ्या मनामध्ये बसलं होतं आणि त्याची तुला भुरळ पडली होती, ते घर तुला मिळवून द्यायचं होतं. काय आहे ना, हे सगळं नार्कोटिक्स प्रकरण प्लॅन करून मला त्या प्रताप सुभेदाराला अडकवायचं तर होतं, परंतु त्याचबरोबर आपले 200 कोटीसुद्धा तिथे अडकणार होतात आणि ते तर पैसे आता तो प्रताप सुभेदार जर त्याच्या नावाची बदनामी झाली, त्याची इज्जत गेली, त्यानंतर ते 200 कोटी तो देऊच शकणार नाही, कारण त्याला पुढे कधी ऑर्डर मिळणारच नाहीत ना. आणि हे प्रकरण झाल्यानंतर त्याच्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे? मग आपण असा तगादा लावायचा आणि सतत माणसं पाठवून आपले त्याला धमकी देऊन प्रताप सुभेदारांकडून ते 200 करोड वसूल करण्याचा प्रयत्न करायचा. कितीही काही झालं तरीसुद्धा
ते 200 कोटी तो देऊ शकणार नाही. मग आपण असं काय डाव टाकायचा की त्या डावामध्ये तो अडकला पाहिजे. आपण त्या 200 कोटीच्या बदल्यात त्या सुभेदारांचं घर मागून घ्यायचं. तेव्हा आता साक्षीला सुद्धा तिथे महिपतीने सांगता क्षणी आनंदाचा धक्का बसतो आणि साक्षीसुद्धा महिपतीच्या त्या सॉलिड प्लॅनिंगचं कौतुक करत असते. परंतु मूर्ख साक्षी आणि महिपती हे दोघे बोलत असताना इकडून चैतन्याने सर्व ऐकलं आहे हे त्याला माहितीच नसतं. ते दोघेही आपल्याच नादामध्ये असतात आणि सुभेदारांचं घर कसं बळकवायचं याचा विचार करत असतात. परंतु चैतन्याने सर्व काही ऐकलेलं असतं आणि त्याचे झटक्यात डोळे उघडलेले असतात. इतके दिवस अर्जुन आपल्याला घसा फाडून जीव तोडून आपली समजूत काढतोय. ही लोक चांगली नाही आहे, त्यांच्या नादीला कुणू म्हणतोय. परंतु आपण आपल्या जीवाभावाच्या मित्रावरती विश्वास न ठेवता या कुख्यात गुंड आणि मवाली लोकांवरती विश्वास कसा काय ठेवला असा विचार करून चैतन्याला मोठा पश्चाताप होत असतो. तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही प्रतापची भेट घेण्यासाठी परत एकदा जेलमध्ये गेलेले असतात. कारण पोलीस स्टेशनला जाऊनच अर्जुनला सर्व काही हकीकत समजणार असते की हे प्रकरण कसं आणि का घडलं ते. तर अर्जुनच्या सोबत सायली सुद्धा गेलेली असते आणि सायली म्हणायला लागते, बाबा मला एक गोष्ट सांगा, त्या महिपती शिक्रेने तुम्हाला पैसे असं कॅशमध्ये दिले होते की त्याचा कोणता तरी असा चेक दिला होता? तेव्हा प्रताप म्हणतो की नाही, मला त्याने कॅश दिली होती. तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो, परंतु डॅड त्याच्या समोर जवळ एवढी 200 कोटींची कॅश असेलच कशी? तर अर्जुन म्हणत असतो, डॅड त्या महिपतीने खूप मोठा डाव रचला आहे तुमच्या विरोधात. कारण हे पैसे जर लीगली तुमच्याकडे आले असते तर गोष्टी काही ना काहीतरी वेगळ्या घडल्या असत्या. तेव्हा प्रतापच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि प्रताप म्हणायला लागतो की तुम्ही एवढं जीव तोडून मला सांगत होता, मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. परंतु त्यावेळी माझी सिच्युएशन सुद्धा तुम्ही समजून घ्यायला हवी होती. कारण माझ्याकडे ऑर्डर होती आणि ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला दुसरं कोणताही मार्ग त्यावेळी दिसला नाही. तर सायली अर्जुनला म्हणायला लागते की सर, हे सर्व काही सोप्या गोष्टी नाहीत. कारण त्या महिपती शिक्रेला मी खूप चांगली ओळखून आहे. बाबांना या प्रकरणामध्ये अडकवून असं काय साधायचं आहे त्याला? नक्कीच त्याने कोणती ना कोणती प्लॅनिंग पुढे करून ठेवली असणार आहे. आपल्याला त्याआधी शोध घेऊन त्याचा मुखवटा सर्वांसमोर फाडावा लागेल. तर आणि तरच आपण बाबांना लवकरात लवकर या प्रकरणात वाचवू शकतो. त्याचवेळी अर्जुन म्हणतो की तुमचं बरोबर आहे मिसेस सायली. आणि इथूनच शोध मोहिमेला सुरुवात झालेली असते. तर त्यानंतर अर्जुन प्रतापचं जे काही गोडाऊन असतं त्या गोडाऊनमध्ये सुद्धा गेलेला असतो. त्यानंतर प्रतापच्या कंपनीमध्ये तिथे ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलेला असतो. अर्जुनने सर्व छानबीन केलेली असते आणि अर्जुनला कोणता ना कोणता पुरावा तरी त्या लोकांनी मागे ठेवला असेल असं वाटायला लागतं. परंतु महिपतीने खूप अशी जबरदस्त प्लॅनिंग केलेली असते आणि सर्व CCTV फुटेज त्याने आधीच बंद पाडलेले असतात. आणि त्यानंतर त्या औषधांच्या ट्रकमध्ये ड्रग्स सप्लाय केलेले आहेत. तर आता प्रतापला सोडवण्यासाठी अर्जुनकडे कोणताही मार्ग उरलेला नसतो. कारण अर्जुनने जेवढे काही मार्गाने पुरावे शोधता येतील ते सर्व काही मार्ग अवलंबून बघितलेले असतात. आणि त्यानंतर अर्जुन हताश झालेला असतो, निराश झालेला असतो. एकतर घरती सर्वजण कोलमडून गेलेले असतात आणि त्यातून पुरावे न भेटल्यामुळे अर्जुनसुद्धा खचून चाललेला असतो. परंतु त्याचवेळी सायली वाघीण बनून अर्जुनची साथ देते. तर अचानकपणे सायलीच्या लक्षात येतं की नक्कीच महिपतीने बाबांच्याच ऑफिसमधल्या एकाला हाताशी धरून हे काम केलं असणार आहे. आणि सायली लगेचच आठवता क्षणी अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला म्हणायला लागते की सर, तुम्हाला कोणता पुरावा भेटला आहे का आणि बेलचे पेपर झाले आहेत का तयार? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, परंतु डॅड 2 दिवस कसं जेलमध्ये राहू शकणार आहेत? तेव्हा अर्जुनला स्वतःबाबतीतच एक गोष्ट कळालेली असते की ज्या मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली त्या महिपती शिक्रेने जेलमध्ये ढकललं आहे ते मधुभाऊ आता त्या जेलमध्ये कसे राहत असतील, तिथे त्यांची मनस्थिती कशी असेल. आणि तेवढ्यातच सायली म्हणते, सर माझ्या मनात एक शंका आहे, ती तुम्हाला विचारते. म्हणजे हे बघा ना सर, की जसं खुनाच्या आरोपाखाली मधुभाऊंना अटक केली आहे आणि त्यानंतर त्या साक्षी शिक्रे आणि महिपती शिक्रेने नक्कीच प्रियाला पैसे चारून त्यांच्या बाजूने केलं असणार आहे. म्हणजे इथे बघा, त्यांनी काय केलं, आमच्याच आश्रमातील एक माणूस आमच्याच विरोधात उभा केला, तो फितूर झाला आहे आमच्यासाठी. अगदी त्याचप्रमाणे बाबांच्या ऑफिसमध्ये त्यांचा विश्वासू माणूस त्यांनी फोडला नसेल असं कशावरून?
तेव्हा अर्जुनच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि अर्जुनला सर्व काही प्लॅनिंग आता महिपतीची लक्षात येते आणि अर्जुन म्हणायला लागतो, हो मिसेस सायली तुमचं बरोबर आहे, नक्कीच महिपती शिकरीने असं काही ना काही प्लॅनिंग केलं आहे की ज्यामध्ये डॅडच्या ऑफिसमधील कोणी ना कोणी त्याला भेटला आहे आणि त्याला पैसे चारून हे सर्व काही प्लॅनिंग त्याने रचलं असेल. आता अर्जुन म्हणतो की आपल्याला एका मिशनवरती जायचं आहे आणि ते मिशन असेल की ज्या महिपतीने ज्या माणसाला फितूर केलं आहे डॅडच्या विरोधात त्या व्यक्तीला आधी शोधून काढायचं आणि त्याला महिपतीचे सर्व पुरावे द्यायचे आणि त्याच्याच तोंडून सत्य काय ते वदवून घ्यायचं. तर अर्जुन लगेचच सायलीला थँक्यू म्हणतो कारण सायलीमुळेच अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटलेली असते आणि खरा सूत्रधार कोण आहे या मोहिमेची सुरुवात अर्जुनने केलेली असते. तर आता अर्जुन महिपतीने फितूर केलेल्या त्या माणसापर्यंत कसा पोहोचणार आणि त्यानंतर त्या महिपत माणसाला हाताशी धरून अर्जुन प्रतापची केस कशी जिंकणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.